नमस्कार तर आज डब्यात काय या सिरीजमध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज डब्याला मी काय बनवलंय ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला अशाच आयडिया येत राहतील तर वेळ न वाया घालवता चला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे अशाच रेसिपी तुम्हाला पटकन पाहायला भेटतील आज टिफिनला भाजी बनवण्यासाठी तीन बटाटे सालं काढून घेतलेले आहेत फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया लसूण कढीपत्ता जिरी मोहरी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन लाल मिरच्या इथे कट करून घेतलेल्या आहेत सर्वात अगोदर आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर बटाट्यांचे बारीक बारीक काप करून घ्यायचे अगदी पातळ काचरे आपल्याला बटाट्याच्या करून घ्यायच्या आहेत कारण आज आपण एकाच तव्यामध्ये चपाती आणि भाजी बनवणार आहोत तर ते तुम्ही पुढे पाहालच एकदम झटपट पटकन आपण आज डबा तयार करणार आहोत बटाटेही इथे कापून झालेले आहेत कट करून झाले की यामध्ये आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे भाजीची तयारी करण्या अगोदर मी कणिक मळून ठेवली होती त्यातील एक गोळा घेतलेला आहे आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर न दुमडता मी याची चपाती लाटून घेणार आहे तर रोजचा टिफिन आपला लवकर होण्यासाठी मी या चॅनलवरती काही किचन टिप्स अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर हे पाच चपाती आपली लाटून झालेली आहे आता याला तेल पसरवून घ्यायचं आहे तर आज मी डव्याला देत आहे मसाला लच्छा पराठा तर मी इथे ते तेल पसरवून घेत आहे आणि यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे तीही आपल्याला यावरती पसरवून घ्यायची आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आता हे टाकून झालं छान पसरवून झालं की सुरीच्या मदतीने मी दाखवते त्याप्रमाणे हाफ कट करून घ्यायचा आहे आणि एकमेकांवरती हे भाग आपल्याला ठेवायचे आहेत आणि याचा करून दुम्ड़त दुम्ड़त रोल करून घ्यायचा आहे तर हे पहा दुमडत दुमडत आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे रोल करून झाला की अगदी मधोमधे आपल्याला प्रेस करायचं आहे दाबायचं म्हणजे याचे छान लेअर पडले जातात आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर आता याला थोडीशी पिटी लावून घेत आहे आणि हे आपण लाटून घेऊया तर रोज रोज डब्याला जर तुम्हाला चपाती देऊन कंटाळायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने मसाला लच्छा पराठा नक्की देऊन पहा तर आता हलक्या हाताने हे पहा मी लाटून घेत आहे जास्त पातळ लाटायचं जा नाही कारण याचे लेअर्स मग कमी पडतात किंवा लेअर्स पडतच नाहीत आता तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर आता याच्या साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे लेअर्स एकदम छान पडले जातात आणि पराठाही एकदम खुसखुशीत असा भाजला जातो आता दुसऱ्या बाजूनेही आपण भाजून घेऊयात तर आता तुम्ही तेलाऐवजी इथे तूपही लावू शकता आता वरून मी एक चमचा तूप घालत आहे जर तुम्ही शाळेचा टिपिन असो किंवा ऑफिसचा टिफिन असो असा जर पराठा दिला तर टिफिन एकदम आवडीने खाल्ला जाईल आता दोन्ही बाजूने छान भाजून झाला की एका ताटामध्ये मी पराठा काढून घेतलेला आहे आणि एकदम खुसखुशीत आपला इथे पराठा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हाताच्या मदतीने आपल्याला थोडंसं हे दाबून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी म्हणजे याच्या लेयर्स मोकळ्या होतात तर पहा किती छान इथे लच्छा पराठ्याला लेयर्स पडलेल्या पर ले आहेत आता दुसराही पराठा याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे तर आपला रोजचा टिफिन पटकन झटपट होण्यासाठी मी आपल्या चॅनलवरती काही किचन टिप्स अपलोड केलेल्या आहेत म्हणजे तुमचा डबा अगदी झटपट बनला जाईल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आज काय डब्यात या सिरीजमध्ये तुम्हाला अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट डबा कसा तयार करायचा याच्याच रेसिपीज पाहायला भेटणार आहेत तर दुसराही पराठा इथे बनवून झालेला आहे आता याच तव्यामध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तर जास्त भांडीही खराब करावी लागणार नाहीत आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला टिपिन पटकन रेडी होईल इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आज रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता या तव्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल टाकत आहे आता तवा अगोदरच गरम असल्यामुळे तेल तापायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पटकन यामध्ये फोडणीचं साहित्य टाकायचं आहे तर मी इथे जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे हे दोन्ही छान फुललं की यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण खमंग खरपूस तळला की यामध्ये जे आपण लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत तर लाल मिरचीचे तुकडे यासाठी वापरले आहेत की बटाट्याची भाजी थोडीशी झणझणीत हवी आता यामध्ये कढीपत्ता टाकले फोडणी छान आपली तळी की यामध्ये टाकायचे आहेत बटाटे फोडणीमध्ये आपल्याला इथे तिखट घालायचं नाही कारण तवा खूप तापलेला असतो आणि मग आपलं तिखट पटकन करपलं जातं जळलं जातं आणि मग भाजीला तिखट चव येत नाही आता यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान बटाट्याच्या काचऱ्या आप आपल्याला अगोदर वाफवून घ्यायच्या आहेत तर एक झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे या बटाट्याच्या काचऱ्या आप आपण अगोदर वाफवून घेऊयात तर दोन तीन ते तीन मिनिटानंतर यामध्ये उरलेलं साहित्य टाकायचं आहे तर अगोदर थोडेशा वाफवून घेतल्यामुळे पटकन आपली भाजी तयार होते आता यामध्ये हळद मीठ आणि काळा मसाला टाकलेला आहे आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया तर मसाला लच्छा पराठाबरोबर अशी चमचमीत तुम्ही बटाट्याच्या कचऱ्याची भाजी जर दिली तर एकदम छान डबा तयार होईल आता यावरती टाकूया थोडीशी बारीक चिरलेली हिरवी भी कोथिंबीर आणि दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट तर कूटही इथे जास्त वापरायची गरज नाही आता ही टाकलेली जिन्नसं छान या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत आणि भाजी शिजण्यासाठी एकदम कमी आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे तर मी फक्त पाण्याचा शिंतोडा देत आहे आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनिटे आपण वाफवून घेऊया आणि हे पहा अगदी कमी साहित्यामध्ये चटपटीत अशी आपली बटाट्याची भाजी डब्यासाठी तयार झालेली आहे आता ही थंड होण्यासाठी एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात तर आज डब्यामध्ये आहे खुसखुशीत असा मसाला लच्छा पराठा आणि त्याबरोबर खाण्यासाठी चटपटीत चमचमीत अशी बटाट्यांच्या कचऱ्याची भाजी आणि सलाडमध्ये आहे काकडी तर इथे सलाडमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं कोणतंही सलाड देऊ शकता आपला टिफिन हा समतोल आहारयुक्त असला पाहिजे आणि आज आहे जिरा ताक तर असा संपूर्ण आपला टिफिन इथे तयार झालेला आहे आजचा टिफिन तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच टिफिन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका